2050 सालापर्यंत पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका जगभरातले शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत. तो टाळायचा असेल तर प्रत्येकाने सर्व प्रकारचे प्रदूषण थांबवले पाहिजे. पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असे मत हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केलं. पर्यावरणपूरक उपक्रमांनी हिवरे बाजार या गावाचा कायापालट करणारे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी आनंदवन या इको फ्रेंडली होम येथे असलेल्या जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कार्यालयाला भेट दिली असता आपली भावना व्यक्त केली. यावेळी दीपक देवलापूरकर यांनी जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या कामाची माहिती दिली. बृहस्पती शिंदे यांनी प्रास्ताविक केले. हरिप्रिया शिरसीकरने आभार मानले. दरम्यान पोपटराव पवार यांनी आनंदवन येथे असलेल्या कचरा व्यवस्थापन, सांडपाणी पुनर्वापर, फळझाडे लागवड, टेरेसवरील भाजीपाला लागवड, रेन वॉटर हार्वेस्टिंग अशा अनेक पर्यावरण उपक्रमांची पाहणी केली. तसेच जनस्वास्थ्य दक्षता समितीचे व्यसनविरोधी अभियान आणि अन्य आरोग्य, पर्यावरण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी चालू असलेल्या चळवळीची माहिती करून घेतली.